ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं रात्री पुण्यामध्ये निधन झालंय। त्यांनी वयाची 75 ओलांडली होती। व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये मंगेश तेंडुलकरांचं मोठं नाव होतं। वृत्तपत्र नियतकालिकांमधून व्यंगचित्र त्यांची प्रकाशित झालेली आहेत। आपल्या कुंचल्यातून सामाजिक समस्यांना तेंडुलकरांनी नेहमीच वाचा फोडली। सामाजिक कामातही ते नेहमीच हिरीरीनं सहभागी होत असत। ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं निधन झालेलं आहे आणि यासंदर्भात आणखी चर्चा करूया। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्या बरोबर आहेत। सर, मंगेश तेंडुलकर यांचं निधन झालंय। मंगेश तेंडुलकर हे एका अर्थाने जर म्हणायला गेलं तर मराठी भाषेतले आरके लक्ष्मण होते। इतकी प्रचंड अफाट लोकप्रियता, इतकी तीक्ष्ण विनोद बुद्धी, एक तिरकस जी नजर लागते व्यंगचित्रकाराला आणि तो एक दमदार फटकारा लागतो। तो दमदार स्ट्रोक त्यांच्या कुंचल्यामध्ये होता। त्यांचं भाष्य हे 1000 शब्दांच्या अग्रलेखापेक्षा सुद्धा जास्त ताकदवर असायचं आणि पुण्यातल्या सामाजिक समस्यांसाठी त्यांनी एक सजग नागरिक म्हणून जो लढा दिला, विविध प्रश्न हाती घेतले, त्याकरता ते सदैव स्मरणात राहतील। मंगेश तेंडुलकर यांना एक संपन्न सांस्कृतिक साहित्यिक असा वारसा कुटुंबातून लाभलेला होता। या सगळ्याचं चित्र त्यांच्या लिखाणात, त्यांच्या व्यक्तिचित्रणात, त्यांच्या चित्रकलेत, व्यंगचित्रकलेत उमटायचं। आज महाराष्ट्रानं एक श्रेष्ठ दर्जाचा माणूस, एक श्रेष्ठ दर्जाचा व्यंगचित्रकार गमावलेला आहे। खरं आहे, आपली कला फक्त आपल्या आनंदापुरती सीमित न ठेवता समाजकारणासाठी, समाजासाठी त्यांनी याचा उपयोग केला। खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि ते आज गेलेलं आहे। मंगेश तेंडुलकर यांचं निधन झालेलं आहे। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सर आपल्याबरोबर होते। आणखी माहिती देण्यासाठी सर धन्यवाद। चारुहास पंडित व्यंगचित्रकार आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडून मंगेश तेंडुलकरांसंदर्भात काही आठवणी आपण जाणून घेऊयात। पंडितचं स्वागत आपलं जी 24 तासमध्ये। खरं तर एक खूप मोठं नुकसान व्यंगचित्राच्या जगातलं आज झालेलं आहे। काय आठवणी आपण सांगू शकाल तेंडुलकरांच्या? तेंडुलकर सरांची पहिली ओळख खरं म्हणजे त्यांच्या रेषातनं झाली। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा वेगवेगळी मासिकं, दिवाळी, मुख्यतः दिवाळी अंक जे बघायचो त्यातनं तेंडुलकरांची चित्रं अनेकदा बघायला मिळायची। आणि खरं मी स्वतः व्यंगचित्रकार होण्यात ज्या लोकांचा, ज्या काही महत्त्वाच्या मराठी व्यंगचित्रकारांचा हातभार आहे त्यात मंगेश तेंडुलकर हे नाव आवर्जून घ्यायला पाहिजे। लहानपणापासून त्यांची व्यंगचित्र पाहत मोठे झालो आम्ही आणि तेव्हा असं अंदाजही नव्हता की पुढे मी व्यंगचित्रकार होईन, त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलू शकेन। पण पुढे आमचे चांगला संवाद पण पुढे चांगला सुरू झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने, अगदी म्हणजे ते मला एवढे सिनियर असून सुद्धा अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागवायचे। आणि दुसरं म्हणजे एक त्यांची जी रेषा होती, एक वेगळ्या प्रकारची रेषा होती, म्हणजे त्यांच्या रेषेतला फोर्स जो आहे तो खूप सुंदर होता। आणि व्यंगचित्र या दृष्टीने जर का बघायला गेलं तर ते वेगवेगळ्या पद्धतीची व्यंगचित्र हाताळू शकायचे, म्हणजे कधी मिश्किल असायची त्यांची व्यंगचित्र, निरागस असायची, तर कधी अगदी टोकदार असायची, म्हणजे अगदी थेट प्रवाह प्रभा थेट त्याच्यावर प्रहार टाकणारी अशी एखाद्या विषयावर अशी असायची। इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने ही त्यांनी व्यंगचित्र हाताळली आणि जसजसं त्यांचं वय होत गेलं तशी तशी ती अधिक प्रगल्भ होत गेली। मला वाटतं त्यांनी जेव्हा रिटायरमेंट घेतली त्याच्यानंतर व्यंगचित्रकलेला वाहून घेतलं, म्हणजे असं साधारण म्हणतात की रिटायरमेंट नंतर थोडस लोक म्हणजे निवृत्तीचाच मार्ग असतो तो, पण त्याच्यानंतर खरं त्यांचं अधिक जोमाने काम सुरू झालं आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत होते। मागच्या महिन्यातच त्यांचं व्यंगचित्रकलेचं प्रदर्शन झालं पुण्यात आणि त्यालाही खूप नेहमीप्रमाणेच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांची आठवण सांगायची झाली तर ते फक्त व्यंगचित्रकार नव्हते तर सामाजिक कामात सुद्धा ते वेगवेगळा भाग घ्यायचे। म्हणजे ते उदाहरणार्थ पुण्यात जे रहदारीचे नियम पाळा, सिग्नल्स तोडू नका वगैरे अशा पद्धतीची ते चौकाचौकात जाऊन पत्रकं द्यायचे
कोणी झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे आलं तर त्याच्या हातात ते पत्रक द्यायचे. तर एकदा ते असंच एका तरुणाच्या हातात त्यांनी पत्रक दिलं की रहदारीचे नियम पाळा. तर त्या तरुणाने आरेरावीने ते पत्रक फाडून फेकून दिलं खालती त्यांच्या समोरच. तर शांतपणे त्यांनी ते सगळे कागदाचे कप्ते उचलले, स्वतःच्या शबनम पिशवीत टाकले आणि त्याला सांगितलं की कचराही करू नका. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या ह्याच्यावर, म्हणजे अगदी छोट्यात छोटं काम करायलाही त्यांना कधी असं कमीपणा वाटला नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वतः मोटरसायकलवरनं हिंडायचे. म्हणजे मला वाटतं त्यांचं 84-85 आसपास वय असावं, पण त्यांना आम्ही कुठल्या कार्यक्रमाला वगैरे बोलावलं की आम्ही म्हणायचो की गाडी पाठवू का वगैरे, तर ते म्हणायचं नाही नाही मी येतो बरोबर. आणि ते स्वतः मोटरसायकलवर नाही यायचे या वयात. म्हणजे आम्हालाच ते असं वाटायचं की अरे बापरे हे मोटरसायकल अजून चालवतायत. आम्हाला थोडी भीती वाटायची, कौतुकही वाटायचं आणि ते अगदी दिलखुलासपणे आमच्याशी वागायचे. अजून एक गंमत सांगतो की त्यांनी जी व्यंगचित्र केली त्यात त्यांनी स्वतःचा मृत्यू या विषयावर व्यंगचित्र केली आणि स्वतःच्या मृत्यूकडे अतिशय तटस्थपणाने थोडस मिश्किलपणाने असं बघून त्यांनी ती व्यंगचित्र केली. हा खर तर एक व्यंगचित्रकलेतला एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं. म्हणजे फक्त भारतीय चित्र व्यंगचित्रकलेत नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा असं म्हणायला हरकत नाही की अशा पद्धतीची व्यंगचित्र मला कधी बघायला मिळाली नाही. आणि ती त्यांनी अगदी तटस्थपणे आणि मजा घेत केली असं वाटतं. आणि मला वाटतं ते जे आज मृत्यूला सामोरे गेले ते पण तेवढ्याच शांतपणे गेले असं नाही. खरंय पंडित सर, आपला स्वतःचा मृत्यू आपल्या व्यंगचित्रातून रेखाटणारा असा हा सामाजिक भान जपणारा, सामाजिक प्रत्येक गोष्टीमध्ये हेरीने सहभागी घेणारा असा व्यंगचित्रकार, एक उत्तम व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. धन्यवाद पंडित सर, तुम्ही ही आपली भावना जी 24 तासच्या माध्यमातून व्यक्त केली त्यासाठी. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.